वाढत्या झळांनी कासावीस झालेल्या शहरावर वळीव सरींचा मारा सुरू झाला. शैक्षणिक वर्षारंभाच्या बरोबरीने पाऊसधारांचे आगमनही सुरू झाले. मान्सून सरींचा वर्षाव आपल्याला चाहूल लावतो आहे, त्याचबरोबर पावसाळी साहित्य खरेदीचे विश्वही आपल्याला भुलविते आहे. पावसाळी साज लेऊन बाजारपेठेत खरेदी पर्वाचा उत्साह बहरला आहे. शैक्षणिक वर्षारंभ होतो त्यावेळी शालेय साहित्य खरेदीला बहर येतो. त्याचबरोबर पावसाळ्याचे आगमन होत असल्याने पावसाळ्याची पूर्वतयारी करण्याचीही धावपळ सुरू होते. त्यामधूनच अगदी घरातील बालचमू पासून मोठ्यांपर्यंत साऱ्यांसाठी आवश्यक खरेदी सुरू होते. शाळेतील मुलांसाठी सोयीच्या ठरणाऱ्या रेनकोट छत्र्यांचे विविध नमुने साऱ्यांचे चित्र वेधून घेतात. रंगीत आणि आकर्षक अशा छत्र्यांची देखील विपुल श्रेणी बाजारपेठेत दाखल होते. शहर आणि परिसरात ठिकठिकाणी सुरू झालेली छत्र्या, रेनकोट आणि तत्सम पावसाळी साहित्याची खरेदी विक्री सध्या उत्साहाची नवी लहर घेऊन आली आहे. पावसाळ्याच्या माऱ्यामध्ये भिजण्यासाठी सज्ज व्हायचे असले तरीही आपल्याला पावसापासून बचावाची दक्षताही घ्यावयाची आहे. त्या दृष्टीने प्रयत्न सुरू झाले आहेत. रेनकोट मधील नाविन्याचा आणि छत्र्यांमधील आकर्षकतेचा नवा साज ग्राहक वर्गाला भुरळ घालतो आहे. शहरातून फेरफटका मारला असता अनेक प्रमुख चौकांच्या किंवा मोठ्या मार्गांच्या शेजारी अशा छत्री, जॅकेट्स आणि रेनकोट विक्रेत्यांनी ठाण मांडले आहे. त्याचबरोबर बाजारपेठेतही नव्याने अनेक नव्या श्रेणींचे आगमन झाले आहे. सहज जाताना देखील आपल्याला अशा खरेदीचा मोह व्हावा याची दक्षता घेणारे विक्रेते आपली दुकाने मांडून ग्राहकांची मने जिंकून घेत आहेत. आकर्षक सजावट हा या बाजारपेठेच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहे, त्यामुळे येथे ग्राहक वर्गासाठी नव्याने पर्यायही खुले आहेत. आपल्याला पसंतीप्रमाणे मनमोहक, चित्तवेधक साहित्य खरेदी करण्याकडे अनेकांचा ओढा आहे. त्यांच्या दराची श्रेणी देखील अशीच वेगवेगळी आहे. आपल्याला बजेटप्रमाणे खरेदी करता येतील असे नमुने बाजारपेठेत आहेत, त्यामुळे ग्राहक वर्गाला खरेदीचे समाधान लाभते. कमी किमतीमध्ये दुय्यम दर्जाचे नमुने उपलब्ध आहेत, तर दुसरीकडे ब्रँडेड साठीचे हौस करणाऱ्या मंडळींना तसेही पर्याय मिळू शकतात. हे या बाजारपेठेचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. एकूणच पावसाळी मोसमातही खरेदीचा आनंद घेण्यातील मौज देण्याकरिता बाजारपेठ सज्ज आहे. छत्र्यांच्या दरामध्ये 100 रुपयापासून ते 500 रुपयापर्यंतचे नमुने उपलब्ध आहेत, तर रेनकोटच्या विश्वामध्ये 300 पासून 1.5 ते 2000 पर्यंतचे वेगवेगळे नमुनेही उपलब्ध आहेत. ग्राहक वर्गाची आवड निवड लक्षात घेऊन त्यांना अनेक पर्याय देणारी पावसाळी बाजारपेठ आता नवा साज घेऊन सज्ज झाली आहे.